नमस्कार, माझा सर्वमित्रांनो, आज भाऊबीजेच्या आपणा सर्वांना शुभेच्छा. आज प्रत्येक भाऊ आणि बहीण बहीण भावाला प्रेमानं ओवाळते आणि भाऊ काहीतरी देणगीत बनला. तसेच पुरातन काळी यमराजाची बहीण यमी ही जेव्हा एका विशिष्ट मनास्थितीतून पार झाली तेव्हा तिने यमराजाला आजच्या दिवशी ओवाळून भाऊबीज साजरी केली. पण माझ्या दोन आठवणी या प्रसंगी सांगितल्याशिवाय राहत नाही. पहिली आठवण म्हणजे मी आमचं बोरगाव काकडे जेव्हा अगदी पैनगंगेच्या काठावर होतं, मी लहान होतो, प्रायमरी शाळेमध्ये होतो, तेव्हा आमच्याकडची भाऊबीज म्हणजे एक पर्वणी असायची. आमच्या खंडागळे भाऊबंद कितील जेवढ्या माहेरवाशिनी असत त्या आजच्या दिवशी आमच्या घरी ओवाळणीचं सामान म्हणजे नारळ, खजुरा, वाटी आणि खारी, खोबरं सगळं आणि आल्या की त्या मला तर वाईटच, पण माझे वडील आणि तुळचाराई ओवाळीत आणि मग आमची आई त्यांची खणा नारळानं मोठी करत आणि ह्या आमच्या बहिणी आम्हाला कुंकू लावून कडुरा आणि टोपी घालत. अगदी वृद्ध प्रसंग सर्ण पूर्ण भावबंधुतील माहेरवाशिनी म्हणजे सगळ्या आमच्या बहिणी आणि आत्या. अति आपण आता तेव्हाचं ते रेशीम धागे आता तुटलेले आहेत. कोणी कुणाला विचारत नाही असा मला भास होतो, कारण मी गावापासून कदाचित दूर असेल. आता दुसरी आठवण, मी लहानपणी एका टुरिंग टाकीजमध्ये, सिनेमाचं नाव मला माहीत नाही, पण त्यातली ही करून भाऊबीजेची गोष्ट आपणासोबत शेअर करत आहे. काय आहे पहा, एक शेतकरी सघन कुटुंब होतं आणि त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता. सगळे लहान होते. मुलं जेव्हा एका यात्रेमध्ये गेले तर दोन बहिणीपैकी मोठी बहीण जत्रेमध्ये हरवली आणि सापडली नाही आणि ती एका तमासगीर बाईंच्या म्हणा किंवा गॅंगच्या म्हणा ताब्यात सापडली. इकडे हळूहळू दिवसामागून दिवस जात होते, वर्षामागून वर्ष जात होतं आणि हा भाऊ जवान झाला, त्याची लहानी बहीणही मोठी झाली आणि तिचं लग्न एका तरुणाशी केलं. पण हा तरुण एका तमाशातील बाईच्या नादी लागल्यामुळे या भाऊच्या बहिणीचा फार सासुरवास व्हायचा आणि मग या बहिणीच्या भावाने यावर तोडगा काढायचा ठरवला आणि हा भाऊ कोसल्या बाईच्या नादी लागला हे त्याने पाहायचं ठरवलं. सर्व गोष्टी गेल्यानंतर त्याला ते ठिकाण दिसलं आणि अगदी बाहेरून जेव्हा आतील बाईचा त्याने आवाज ऐकला तर त्याला आपल्या लहानपणीची जी बहीण हरवली होती तिचा आवाज लक्षामध्ये आला आणि त्याला हे सगळं कोडं उमगलं. तो दिवस भाऊबीजेचा होता. तो आठमध्ये गेला. आपल्या बहिणीला तिच्यामुळे किती त्रास होऊन राहिला हे त्याने समजावलं आणि त्या माणसाचा नाड सोडून दे म्हणून सांगितलं. पण त्या बाईनं काही ऐकलं नाही, कारण तिचेसुद्धा त्याच्यासोबत प्रेमाचे धागे जुळले होते. जेव्हा
या हा भावाला ही गोष्ट कळली तेव्हा तो म्हणाला, ताई ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी, आज मला तू ओवाळून घे आणि मग पुढचा निर्णय मी सांगतो. मग काय झालं? सोनियाचे ताट चंदनाचा पाट, ओवाळी ते भाऊ राया रे, वेड्या बहिणीची वेळी रे माया, असं अतिशय भावविह्वल होऊन तिनं भावाला ओवाळलं. आणि ही सगळी ओवाळणी झाल्यानंतर ओवाळणी म्हणून या भाऊनं काय केलं, आपली बंदूक काढली आणि खाडकन आपल्या बहिणीवर गोळी झाडून तिला उडवलं. पहा मंडळी, या भावानं काय केलं, एकीकडे दोन बहिणी पण एका बहिणीचा संसार वाचावा म्हणून दुसऱ्या बहिणीला चक्क त्यानं गोळी घातली, गुन्हा कबूल केला, तुरुंगामध्ये गेला. पहा मंडळी, पहा मंडळी, या भावाची किती 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 हृदयाची चिरफाड झाली असेल. एक बहीण अशी इकडे वाया गेली, इकडे एका बहिणीची ही वाताहाट, आणि मग जी बहीण हरवली होती तिला त्याला बंदुकीनं उडवावं लागलं. पहा किती किती हा भाऊबीजेच्या दिवशीचा दारुण प्रसंग. म्हणून मला भाऊबीजेच्या दिवशी आवर्जून हे गाणं आठवतं. कोणतं? सोनिया चंदनाचा पात्र, सोनियाचं ताट, ओवाळी ते भाऊ राया रे, वेड्या बहिणीची वेळी रे माया. अहो, बहिणीची माया ही शेवटी वेळीच असते, तिला मोल नाही, जगात तोड नाही. थँक्यू. माझे रामदास खंडागळे, रिटायर्ड सिपाही अँड नॅशनल सेफ्टी कौन्सिल मेंबर. आज माझ्या सर्व बहिणींना या भाऊबीजेच्या शुभेच्छा. थँक्यू. नमस्कार.